नमस्कार मी संदीप देसाई टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजचा विषय आहे आयुटेकला सलाम आणि पॅरालिसिसला राम राम आयुटेक या सुप्रसिद्ध उपचार पद्धतीचे जनक आणि स्वास्थ्य संकल्पचे सर्वे सर्व डॉक्टर शेख पॅरालिसिस रिहॅबिलिटेशनचे डॉक्टर जी एस शेख यांना देवदूत असंही संबोधलं जात आहे कमीत कमी वेळ कमीत कमी खर्च आणि कमीत कमी त्रास अशी वैशिष्ट्ये असलेली आयुटेक ही उपचार पद्धती पॅरालिसिसच्या रुग्णांना खरोखरच जीवन संजीवनी देते आजपर्यंत हजारो रुग्ण बरे झालेले आहेत आणि होत आहेत सुद्धा प्राचीन आयुर्वेद आणि आधुनिक तंत्र असा सुंदर मिलाफ या उपचार पद्धतीमध्ये आहे ही उपचार पद्धती शोधून काढणारे डॉक्टर शेख हा स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून सविस्तरपणे आयुटेक ही उपचार पद्धती नेमकी कशी आहे नमस्कार नमस्कार डॉक्टर स्वागत आहे तुमचं टॉक मध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आयुटेक या सुप्रसिद्ध उपचार पद्धतीचे आपण जनक आहात या उपचार पद्धतीचं हृदय म्हटलं जातं की ते रुग्णाला मानसिक आधार देणं काय सांगाल याबद्दल सर्वप्रथम मला सांगायला आवडेल की एखादा जो आजार झाला तो रुग्णाची मानसिक स्थिती काय असते एक उदाहरणार्थ एखाद्याला सर्दी किंवा ताप जर आला तर त्या रुग्णाची मानसिकता अशी होते कधी ह्या आजारातून मी बरं होतो व मानसिकता पूर्णपणे त्याची खचून जाते त्याचा जीवनातील जे रोटेशन आहे ते पूर्णपणे झिरोवर येऊन जातं व तो या आजारातून कधी होईल असा विचार करत असतो तर जर साधा सर्दी व खोकळ ताप ह्या आजारामुळे जर मानसिक मानसिकता एवढी खचून जाते तर विचार करा पॅरालिसिस हा आजार अतिशय गंभीर आजार आहे त्यामध्ये एका अवयवाला किंवा हात किंवा पाय याला अपंगत्व येतो तर त्या आजारामध्ये त्या व्याधीमध्ये रुग्णाची मानसिकता किती खचून जात असेल तर अशा रुग्णांची मानसिकता खचल्यानंतर आम्ही आयुटेक म्हणजे आयुर्वेद प्राचीन आयुर्वेद व नवीन टेक्नॉलॉजी याचा वापर करून एक आम्ही आयुटेक असं एक उपचार पद्धती आम्ही शोधलेली आहे तर ह्या उपचार पद्धतीमध्ये आम्ही त्याची आयुटेक जे उपचार पद्धती शोधलेली आहे उपचार पद्धती पेशंटवर करतो त्याच्यामध्ये पहिले जे आम्ही डिझाईन केलेलं आहे त्या पद्धतीमध्ये पहिला आमचा आहे मानसिक रुग्णाला मानसिक आधार देणं तर आम्ही सर्वप्रथम उपचार सुरू करण्याआधीच त्या रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना एक असा आधार देतो का हा रुग्ण बरा होणार आहे तर ह्या आयोटेक आमच्या उपचार पद्धतीची पहिली पायरी जी आहे ती आम्ही मानसिक आधार देणं ही आमची पहिली पायरी समजतो अगदी म्हणजे एकंदरीत आयुटेक म्हणजे नेमकं काय आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिकवरी रेट याबद्दल थोडंसं सांगा आयुटेक या आमच्या उपचार पद्धतीमध्ये आम्ही त्या पेशंटला उपचार देताना पहिले आयुटेक पहिले मानसिक आधार देणं हा त्याला खूप महत्वाचा वाटतं कारण मानसिक आधार दिल्यानंतर त्याला उपचार पद्धतीमध्ये चालू केल्यानंतर आम्हाला सकारात्मक असे प्रतिसाद मिळतात कारण त्या रुग्णाला जेव्हा मानसिक आधार तू बरा होशील तेव्हा तो रुग्ण थोडा तो व त्याचे नातेवाईक थोडं कम्फर्टेबल फीट करतात कारण त्याला रुग्णाला चालता येत नसतं त्याला आम्ही जेव्हा सांगतो तू चालशील तू बोलशील तू तु सर्व तुझं काम करशील त्यावेळेस तो रुग्ण थोडा मानसिकदृष्ट्या थोडा हे होतं आणि हा माय मेंदूचा आजार असल्यामुळं आम्हाला मानसिकदृष्ट्या आधार देणं हा खूप महत्त्वाचा विषय वाटतो त्यामुळं आयोटेक आमच्या ह्या म्हणजे आय उपचार पद्धती त्याच्या डिझाईनमध्येच आम्ही असं ठरवलेलं आहे का त्याला आज मानसिक आधार देणं सर्वप्रथम त्याच्यानंतर त्याला औषधोपचार चालू करतो व प्रथम मानसिक आधार दिल्यामुळं तो पेशंट व त्याचे नातेवाईक पूर्णपणे व्याधी उपचार जे आम्ही सुरू करतो त्याला प्रतिसाद चांगला भेटतो व त्याला त्या ते उपचारामध्ये प्रतिसाद भेटल्यामुळं तो पेशंट लवकरात लवकर बरा होण्यास खूप मदत होते आम्हाला आमच्या उपचार पद्धतीमध्ये आम्ही आयुर्वेद आयुर्वेद म्हणजे प्राचीन उपचार पद्धती आयुर्वेद याचा आम्ही फारसा कोण उपयोग आयच्या आयुर्वेदिक वनस्पती यांचा फारसा पॅरालिसिस रुग्णांच्या उपचार पद्धतीमुळे आम्ही त्याचा उपयोग करतो त्या प्राचीन उपचार पद्धतीमध्ये रुग्णांचा जो रिकवरी रेट आहे तो सर्वात जास्त आहे रिकव्हरी रेट जास्त असल्यामुळं आम्ही आणि त्याचा साईड इफेक्ट काही नसल्यामुळं आम्ही आयुर्वेदाच्या वनस्पतींचा जास्तीत जास्त वापर करतो व त्याचबरोबर एक नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे जेणेकरून पेशंटला लवकरात लवकर त्याचं बरं होण्यास जी मदत होईल असा करून आम्ही टेक्नॉलॉजीचा पण वापर केलेला आहे नवीन तंत्रज्ञान जे आहे त्याचा वापर करून आम्ही उपचार पद्धतीने त्याचा उपयोग करून घेतो त्यामुळं पेशंटचा मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या तिन्ही करून त्याचा उपयोग होतो त्याला मदत होण्यास आर्थिकदृष्ट्या त्याला कमी खर्चात लवकरात लवकर बरं व कमी वेळेत बरं असं त्याला मदत होते आपल्या सर्वांना माहीतच आहे का आपल्या भारत देशात सर्वप्रथम आपण पहिले आयुर्वेद पद्धतीने प्राचीन ही प्राचीन काळापासून निर्मिती पद्धत आहे व ती प्रा त्या काळापासून आयुर्वेदाचा उपयोग आपल्या उपचार पद्धतीमध्ये करण्यात आलेला आहे तर ह्याच आयुर्वेदिक वनस्पती आम्ही पॅलेसिस रुग्णावर काही योग्य प्रकारे वापरतो व त्याचा सकारात्मक परिणाम आम्हाला दिसून येतो व त्याचे चांगले रिझल्ट व त्याचा रिकवरी रेट जो आहे रुग पॅलेसिस रुग्णांमध्ये तो आम्हाला चांगला मिळतो त्याचबरोबर बदलत्या भारताबरोबर त्याचबरोबर ज्या नवीन तंत्रज्ञान जे येत आहे बदल जो भारत देश बदलतो त्याबरोबर नवीन तंत्रज्ञान डेव्हलप होत जात आहे नवीन तंत्रज्ञान डेव्हलप होत जातं ते आम्ही त्या पॅलेसिस रुग्णावर नवीन तंत्रज्ञानाचा पण उपयोग करतो तर त्या तंत्रज्ञानामुळं आम्हाला पेशंटला बरं होण्यास खूप लवकर मदत होते व त्यामुळे आम्ही एक त्याचा आयुर्वेद व नवीन तंत्रज्ञान याचा एक सुरेख असा संगम साधलेला आहे याच्यामुळे आम्हाला फायदा असा होतो की पेशंटचा रिकवरी रेट हा खूपच जास्त वाढला जातो व त्याच्यातला त्याच्यात रुग्णाचा मानसिक खच्चीकरण होत नाही त्याच्यातल्या त्यात त्याचं आर्थिकदृष्ट्या कमी खर्चात लवकरात लवकर व कमी वेळेत असा हा रुग्ण आयुटेक आमच्या डॉक्टर शेख पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन सेंटर व स्वास्थ्य संकल्पेचा आमचा हा मूळ संकल्प हो हो। आहे त्याच्यामुळं पेशंट रेट हा पेशंट हा लवकरात लवकर बरा होतो अगदी तुम्ही खूप चांगली माहिती देता आयोटेकची निर्मिती नेमकी कशी झाली आणि त्याचे काय फायदे रुग्णांना होऊ शकतात याबद्दल थोडंसं प्रेक्षकांना सांगा आमचे वडील ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये चाळीस वर्षापासून कार्यरत आहेत ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या वेळेस काही तंत्रज्ञान नव्हतं नवीन टेक्नॉलॉजी नव्हती काही नव्हती अशा वेळेस त्यांनी या पॅरॅलिसिस या रुग्णांवर हजारो रुग्णांवर उपचार केलेले आहेत व त्यांचा काही दानगा अनुभव व त्यांनी शोधलेली काही वापर वापरलेली औषधामध्ये वापरलेली काय आयुर्वेदिक वनस्पती व त्यांचा औषधोपचार यांचा अनुभव व माझे मोठे भाऊ डॉक्टर समीर शेख एम डी यांचा यांनीही हजारो रुग्णांच्यावर केलेले उपचार पॅरॅलसिसमधल्या व त्यांचाही काय अनुभव माझी बहीण एक सर्जन आहे तिचाही या क्षेत्रातील त्यांच्या पेशंटवर केलेले उपचार व त्यांचा काय अनुभव व माझे नातेवाईक एम डी चेस्ट फिजिशियन व डायबिटॉलॉजिस्ट आहेत त्यांचाही काय या क्षेत्रातील अनुभव व माझे मिस डेंटिस्ट आहे यांचाही या क्षेत्रातील असा सगळ्यांचा मिळून अनुभव आणि व त्या पद्धतीने मी आम्ही एक आय आयुटेक ही उपचार पद्धती आम्ही डिझाईन केली या सर्वांचा दानगा अनुभव असल्यामुळं आयुर्वेदिक आयुर्वे आयुटेक ही उपचार पद्धती आम्ही निर्माण करायला आम्हाला फार सोपं गेलं ह्या उपचार पद्धतीचा फायदा आम्हाला असा झाला का रुग्ण हा अति कमी वेळेत कमी खर्चात व त्याला परवडेल एवढ्या खर्चात कमी त्रासात हा पेशंट लवकरात लवकर बरा होतो व त्यामुळं आम्हाला त्याला हजारो रुग्ण असे आहेत की आम्ही त्यांना ह्या आयुटेक पद्धतीने म्हणजे उपचार पद्धती प्राचीन आहे आमची व नवीन टेक्नॉलॉजी यांचा आम्ही वापर करून असा समेळ काढून ही आयुटेक या पद्धतीची निर्मिती केली पण त्या उपचार पद्धतीमुळे आम्हाला खूप फायदा झाला का जे हजारो रुग्ण येतात त्यांना आम्ही कमी वेळेत कमी खर्चात व कमी टाईममध्ये त्यांना रिकवर करतो कमी त्रासात त्यांना रिकवर करतो जेणेकरून तो रुग्ण लवकरात लवकर बरा होऊन पॅरालिसिसचा लवकरात लवकर त्याच्यावर पूर्ण काम करू शकतो पूर्ण फॅमिलीची जबाबदारी पूर्ण घेऊ शकतो हो याचा त्याला आम्ही पूर्वत बनवतो पॅरालिसिस रुग्ण म्हणजे एक बघितला तर एक आपण चालताना त्याला बघतो याच्यापूर्वी आम्ही पहिले बघायचो चालताना रुग्ण कसा दिसतो त्याचा एक हात वाकडा किंवा पाय असा उडत चालतो का तो, तो शंभर लोकांना आपल्याला दिसून येतो का हा पॅरालिसिसचा रुग्ण आहे तो तो रुग्ण दिसल्यानंतर मला एक मनात खंत वाटायची अरे काय याची अवस्था आहे कोणालाही खंत वाटायची अरे हा रुग्ण थोडासा त्याला अपंगत्व यायचंच तर असा मला ज्यावेळेस वाटायचं त्यावेळेस मी स्वतःही विचार करायचो का अरे हा रुग्ण जर पूर्णपणे बरा झाला तर किती चांगला वाटेल त्यावेळेस ही माझ्या डोक्यात संकल्पना आली व त्या संकल्पनेतून आयोटेक या उपचार पद्धतीची मी निर्मिती केली या उपचार पद्धतीमुळे काय होतो रुग्ण हा जो आहे रिकव्हरी रेट जो आहे तो खूप चांगला भेटला गेलेला आहे व रिकव्हरी रेटमुळे कारण काय होतो उपचार पद्धती जुनीच आहे औषधोपचार नवीन व त्याचबरोबर बदलणारी टेक्नॉलॉजी याचा वापर केल्यामुळं रुग्ण हा लवकरात लवकर बरा होतो पण यामध्ये जो रुग्ण जो बरा होतो तो पूर्वी कुठंतरी त्याचा हात आखडलेला किंवा चालताना लंगडत असा नाही राहते तो पूर्णपणे बरा होतो तो तो चालताना त्याला शंभर लोकात जरी तो चालला तरी त्याला कोणी ओळखू शकत नाही का हा पॅरेलचा रुग्ण होता आणि हीच आमची आयुटेक या उपचार पद्धतीची सर्वात मोठी व यशस्वी अशी ख्याती आहे तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे कमी वेळ आणि कमी खर्च आणि त्यासोबतच कमी त्रास अशा पद्धतीनं रुग्णाला बरे करणाऱ्या आयुटेक या उपचार पद्धतीमध्ये नेमके कोणते टप्पे येतात किंवा या उपचार पद्धतीचं स्वरूप काय असतं आयुटेक या उपचार पद्धतीमध्ये आमचे तीन टप्पे आहेत पहिला टप्पा आहे डायग्नोसिस म्हणजे त्या पॅरालिसिस रोगाचं निदान लावणं दुसरा टप्पा आहे ट्रीटमेंट म्हणजे उपचार त्या पॅरालिसिसला निदान लावल्यानंतर त्याला उपचार करावेत केले जातात व तिसरा टप्पा आहे प्रिव्हेन्शन प्रिव्हेंशन म्हणजे त्याला पुन्हा व्यालिसिस होऊ नये त्यांनी घेण्यात येणारी काळजी आपण बघतो आयुटेक या उपचार पद्धतीविषयी आपण जाणून घेतोय डॉक्टर शेख आपल्या सोबत आहेत ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत एक छोटासा ब्रेक घेऊया टाइम मध्ये अगदी डॉक्टर तुम्ही अतिशय महत्वाची माहिती देताय दर्शन स्पर्शन आणि प्रश्न याबद्दल आपण बोललात पण याबद्दल अजून तुम्ही सविस्तर माहिती दिली तर फार बरं होईल म्हणजे प्रेक्षक किंवा रुग्ण असतील त्यांना सुद्धा माहिती कळायला मदत होईल प्राचीन आयुर्वेदामध्ये एक खूप जास्त महत्व होतं चिकित्सेमध्ये पहिले रुग्णाला चिकित्सा करताना त्याचा डायग्नोसिस तर डायग्नोसिस कसं केलं जायचं तर त्याला तीन प्रकारे केलं जायचं आणि दर्शन स्पर्शन आणि प्रश्न या तीनद्वारे रुग्णाचं चिकित्सा केली जातं त्याचंच आम्ही आता असं अनोखं एक साधन त्या साधलेलं आहे का त्याच्या दर्शन दर्शन म्हणजे आपण बघणं पण दर्शनमध्ये आम्ही त्याला पेशंटला बघत असतो का त्याला काय हाल समजतं आहे का नाही पण दर्शनमध्ये आम्ही त्याचे आता आय नवीन टेक्नॉलॉजीनुसार त्याचे एक सिटी स्कॅन एम आर आय हे चेक करत असतो व सिटी स्कॅनमध्ये आम्हाला असं दिसतं का त्याच्या रक्ताची गाठ आहे किंवा रक्तस्राव झालेला आहे सेटी, सेटी का त्याला काय स्वेलिंग आलेली आहे हायपोडेन्सिटी आहे अशा प्रकारे आम्ही दर्शनमध्ये सिटी सिटी स्कॅनमध्ये बघितला होतो एम आर आय म्हणजे जर सिटी स्कॅनमध्ये आम्हाला जर काही दिसलं नाही तर आम्ही एम आर आय त्याला काढा सांगतो एम आर आयमध्ये पण आम्ही त्याचा ब्रीफली एक उल्लेख होतो का बाबा याला रक्तस्राव किती प्रमाणात आहे ना कुठल्या बाजूला आहे हे ब्रीफली समजतं त्यामुळं त्या, त्या ब्लड क्लॉट किंवा याचा डायग्नोसिस म्हणजे आजाराचं प्रामुख्याने आजार किती प्रमाणात आहे व कुठल्या प्रकारचं आहे हे समजलं ते दर्शनाने दर्शन म्हणजे बघणं पण हे मध्ये संबंधल्यामुळे त्याला उपचार पद्धती करताना त्याप्रमाणे आम्ही डिझाईन करतो त्यामुळे आम्हाला रुग्ण लवकरात लवकर बरं व्हायला खूप म्हणजे समज होते त्याचबरोबर दर्शनामध्ये आम्ही त्याचं रक्त पण तपासला जातो रक्त पॅथोलॉजी लॅब नुसार जे रक्त तपासलं जातं ते त्याच्यामुळे त्याला इन्फेक्शन आहे का त्याला दुसरा काय व्याधी आहे का पॅरालिसिसबरोबर दुसरा व्याधी असल्यास मग त्याची पहिले उपचार पद्धती चालू करा व त्यानंतर पॅरालिसीसची उपचार पद्धती चालू करा त्या रक्त त्याला इन्फेक्शन आहे का ते तपासलं जातं व त्याचबरोबर त्याचे एक्सरे काढले जातात एक्सरेमध्ये त्याचं काय फ्रॅक्चर आहे का कुठला अंग त्याचं हे झालं का या दर्शनमध्ये आम्ही बघत असतो व दुसरा पार्ट आहे मी स्पर्शन तर स्पर्शनमध्ये आम्ही त्याचे पेशंटचे रिफ्लेक्स बघत असतो मसल्स रिफ्लेक्स बघत असतो हॅमरने है मी चेक करत असतो त्याला तपासतो ज्या वेळेस आम्ही त्याला तपासू रिफ्लेक्समध्ये त्याला आहेत जाणवतो का नाही संवेदना आहेत का नाही चिमटा काढल्यावर त्याला समजतं का व त्याचबरोबर त्याला टोचल्यावर काय समजतं का त्याच्या त्वचेला काय जाणीव आहे का संवेदना आहे का नाही त्याचबरोबर जर त्याला समजत आहे का नाही समजत याच्यावरनं आमची पुढची उपचार पद्धती आम्ही ठरवली जाते व त्यामुळं आणि शेवटचा उपचार पद्धती आम याच्यामध्ये आहे प्रश्न तर प्रश्नामध्ये आम्ही त्याला पहिले विचारतो जर पेशंट काही बोलत नसल्यास पॅरालिसिसचा तर ते इतर नातेवाईकांचा आम्ही विचारतो का हा कुठं पडला होता का याला काय मार लागला आहे का याचा ॲक्सिडेंट हिस्ट्री आहे का याला कुठं आघात झालेला कुठं काय शॉक होता का काय लागलं याला ॲनोफेटिक शॉक बसला होता का मग त्याद्वारे आम्हाला कळतं का प्रश्नाद्वारे आम्ही विचारतो त्या प्रश्नांद्वारे आम्हाला त्याचा डायग्नोसिस करण्यास सोपं जातं व त्यामुळं आम्हाला त्याद्वारे या तिन्ही यांच्या दर्शन स्पर्शन आणि प्रश्न याद्वारे आम्हाला त्याची उपचार पद्धती करण्यास खूप जास्त मदत होते व अशाद्वारे आम्ही योग्य निदान लावतो योग्य निदान लागलं आम्हाला का जो आम्ही उपचार पद्धती डिझाईन करतो ती डिझाईन केल्यामुळं आम्हाला लवकरात लवकर पेशंटवर उप रिझल्ट भेटायला सुरुवात होते आमचे पॅरालिसिस रुग्णांवर जे आम्ही उपचार पद्धती शोधलेली आहे आयुटेक आयुटेकमध्ये आम्ही न आयुर्वेदिक प्राचीन आयुर्वेदिक व नवीन टेक्नॉलॉजी याचा तंत्रज्ञानचा समेळामे घालून त्याच्यावर उपचारपद्धती करतो आता ह्या उपचार पद्धतीमध्ये आम्ही आयुर्वेदानुसार निदान लावणं खूप महत्त्वाचं असतं जर व्याधीचं निदान लागलं तर त्याच्यावर उपचार पद्धती योग्य होते पण जर त्या आयुर्वेदीनुसार आम्ही निदान पद्धतीमध्ये दोन तीन प्रकार आम्ही त्याला निदान प्राचीन आयुर्वेदामध्ये निद निदान लावण्याचे तीन प्रकार त्याचे निदान रोगाचे परीक्षण केले जातं दर्शन एक दुसरं आहे स्पर्शन तिसरं आहे प्रश्न तर आयु पॅरेलिसिस रुग्णावर आम्ही दर्शन या याच्याद्वारे रुग्णाचं आम्ही निदान लावण्याचं आमचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे का आम्ही दर्शनमध्ये आम्ही पहिले प्रामुख्याने रुग्णाचे सी टी स्कॅन बघतो एम आर आय बघतो व एम आर आय व सी टी स्कॅनमध्ये आम्हाला मेंदूमध्ये काय झालेलं आहे एक्झॅक्ट म्हणजे रक्तस्राव झालेला आहे का रक्ताची गाठ झालेली आहे हे आम्हाला कळून येतं आणि ज्यावेळेस निदान लागतं का रक्ताची गाठ आहे का रक्तस्राव आहे तर याला बरं व्हायला किती वेळ जाईल व कुठल्या प्रकारे कुठल्या औषधाने कुठल्या ट्रीटमेंटने तो बरा होईल हे आम्हाला त्याच्यावर उपचार पद्धती करण्यास खूप सोपं जातं व त्या उपचार पद्धतीमुळं आमच्या या निदान योग्य झाल्यामुळं आम्हाला तो रुग्ण लवकरात लवकर होतो तर निदान पद्धतीमध्ये एक झाला सिटी स्कॅन एमआय सेकंड आहे सी एक्सरे त्याचा कुठला जो हात जो उचलत नाही का जो पाय उचलत नाही अपंगत्व आला आहे तो तो नुसत्या पॅलेसिसमुळं आलेला आहे का त्याचं काय फ्रॅक्चर आहे का, का मसल्सला स्वेलिंग आहे हे आम्ही एक्सरेद्वारे पण चेक करत असतो त्या एक्सरेद्वारे आम्हाला प्रामुख्याने कळून येतं का याला स्वेलिंग आहे फ्रॅक्चर आहे का काय आहे त्याद्वारे आमच्या उपचार पद्धती त्याच्यावर उपचार करताना आम्हाला खूप प्रामुख्याने त्याचा फायदा होतो तिसरा आहे ब्लड रिपोर्ट ब्लड रिपोर्टमध्ये त्या रुग्णाला डायलसिस व्याधी आहे त्याचबरोबर त्याला दुसऱ्या बॉडीमध्ये काय इन्फेक्शन आहे एनी अदर त्याला टायफॉईड आहे मलेरिया आहे काय आहे आणखीन या आम्हाला निदान लावण्यास खूप त्याचा फायदा होतो त्याच्यामुळं निदानमध्ये आम्ही निदान जे एकदा योग्य लागलं आमचं तर आम्हाला उपचार करण्यास पुढं फार सोयीस्कर जातो लवकरात लवकर तो रुग्ण बरा होतो दर्शनमध्ये आम्ही त्या पेशंटला स्वतः बघत असतो का त्याचा एक हात उचलतो किंवा पाय उचल उचलतो का नाही उचलत त्या आम्हाला कळून जातो त्याला बोलता येत नसतं कधी बोलता येतो कधी नाही बोलता येत तर त्या दर्शनद्वारे त्याला आम्ही बघत असतो म्हणजे त्याला दर्शन, दर्शन आयुर्वेदाच्या दर्शन या याच्याद्वारेच आम्ही नवीन टेक्नॉलॉजी याच्या वापरून मी त्याचं एक समीकरण करून आम्ही एक नवीन शो शोधलेली आयोटेक याच्याद्वारे त्याला आम्ही व्यवस्थितरित्या त्याचं पहिले निदान लावलं ला जातो म्हणजे त्याचा डायग्नोसिस केलं जातं आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होतो अगदी तुम्ही आता ही माहिती देताय रुग्णांसाठी आणि प्रेक्षकांसाठी खूप महत्वाची आहे आयुटेकच्या पुढच्या टप्प्याबद्दल ऐकायला आवडेल नेमका पुढचा टप्पा कसा असेल आयुर्वेदाच्या निदानानुसार आम्हाला दुसरं पार्ट आहे का त्याला आम्ही प्रश्न स्पर्शन करतो स्पर्शन करतो म्हणजे त्याचे आम्ही मसलच्या रिफ्लेक्स बघत असतो ज्यावेळेस पॅरालिसिस पेशंट येतो त्यावेळेस एक हात किंवा पाय तो पूर्णपणे उचलत नसतो किंवा थोडंसं उचलत असतो तर त्याच्यात स्पर्शनद्वारे आम्हाला हे समजतं का त्याच्या मसल्समध्ये किती रिफ्लेक्शन आहे एक रिफ्लेक्स करतो का नाही करत व स्पर्शनद्वारे आम्हाला कळतो का त्याला स्वेलिंग आहे सूज आहे का त्याला जाणवतं त्याला संवेदना आहे किंवा नाही आहे का त्याला आम्ही स्पर्श करून बघतो जेव्हा त्याला टोचून बघतो का एखादी वस्तू घेतो टाचणी वगैरे त्याला टोचून बघतो त्याला त्याला समजतं का नाही हे आम्हाला स्पर्शद्वारे समजतं जर मसलच्या स्टिफनेस आहे का मसल्स त्याच्या आकडलेल्या आहे ते आम्हाला स्पर्शन या परीक्षेद्वारे कळतं आणि जेवढं त्या मसल्सला टोनिंग म्हणजे जेवढं समजतं किंवा नाही समजत याच्याद्वारे आम्हाला ट्रीटमेंट करण्यासही खूप छान फायदा होतो तर स्पर्शनद्वारे त्याला शीत स्पर्श समजतं गरम स्पर्श आम्ही लावून बघतो त्याला त्याला काही समजत नसल्या संवेदा नसतात नसता नसल्या तर त्याला कुठल्या प्रकारे ट्रीटमेंट द्यायची किंवा कुठल्या प्रकारे औषध उपचार चालू करायचे काय त्याला नवीन टेक्नॉलॉजीचा कुठल्या प्रकारे त्याला वापर करायचा याचा आम्हाला खूप जास्त फायदा स्पर्शन या ना होतो आपण बघतो आयुटेक या उपचार पद्धतीविषयी आपण जाणून घेतोय डॉक्टर शेख आपल्या सोबत आहेत ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत एक छोटासा ब्रेक घेऊया टॉक मध्ये अगदी डॉक्टर तुम्ही ज्या पद्धतीनं माहिती सांगितलेली आहे खरंच रुग्णांसाठी नवसंजीवनी आहे जीवन संजीवनी आहे या उपचार पद्धतीचा हजारो रुग्णांना फायदा झाला आहे आणि होतोय सुद्धा याबद्दल काय सांगा आयोटेक ही पॅलेसेसमध्ये मी माझी डिझाईन केलेली उपचार पद्धती आहे त्याच्यानुसार आम्ही रुग्णांमध्ये तीन प्रकारे त्याचं विभागणी केलेली आहे आयोटेकमध्ये सर्वप्रथम आम्ही त्याचं डायग्नोसिस म्हणजे त्याचं निदान त्या रुग्णाला कधीपासून पॅलेसिस झालेला आहे कसा झालेला आहे निदानाद्वारे आम्हाला त्याला पॅलेस झालेला का इनी अदर आजार आहे हे आम्हाला निदानाद्वारे कळतो त्यानंतर पेशंटला सेकंड आमच्या आयुटेक ह्या उपचार पद्धतीची सेकंड हे आहे ती ट्रीटमेंट तर ह्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही मुख्यतः करून पॅलेसिसच्या पेशंटला जे आम्ही निदान लावतो त्याच्यावरच आम्ही ट्रीटमेंट योग्य प्रकारे करतो आणि आय आयुटेक याचा तिसरा भाग आहे उपचार पद्धतीचा तो आहे प्रिव्हेंशन जे रुग्ण पॅरॅलसिस झालेले आहेत त्यांनी काय काळजी घ्यावी व काय उग ज्यांना होऊ नये उद्भवू नये हा आजार त्यासाठी काय काळजी घ्यावी या आम्ही प्रिव्हेंशनमध्ये आम्ही सांगतो आयुटेक ह्या आमच्या उपचार पद्धतीमध्ये मानसिक आधार देणं त्या रुग्णाला आम्ही त्याने प्रमुखाने प्रमुख मानलं जातं त्याच्या प्रत्येक टप्प्यात म्हणजे निदानाच्या वेळेस पण व उपचार पद्धतीमध्ये त्याला आम्ही मानसिक आधार हा प्रत्येक टप्प्यात मी व माझी पूर्ण टीम म्हणजे माझं वॉर्ड बॉयपासून तर माझ्या नर्सेसपासून तर माझे केअर अँड कन्सल्ट टीम हे संपूर्णपणे त्याला मानसिक आधार देत असतात व मानसिक आधारामध्ये पेशंटला बरं होण्यास खूप मदत होते स्वास्थ्यसंकल्प डॉक्टर शेख पॅरालिसिस रिहॅबिटेशन सेंटर याच्यामध्ये जे आयोटेक ही उपचार पद्धती आम्ही जी अंमलवणात आणलेली आहे त्या उपचार पद्धतीमुळं हजारो रुग्णांच्यावर व यशस्वी असे उपचार झालेले आहेत व हजारो रुग्ण याच्यात बरे होऊन त्यांच्या पूर्ववत काम का, कामावर व त्यांच्या घरी गेलेले आहेत धन्यवाद डॉक्टर तुम्ही आयुटेक या उपचार पद्धतीविषयी खूप चांगली माहिती प्रेक्षकांना दिलीत आणि रुग्णांसाठी खरंच संजीवनी ठरणारे ही उपचार पद्धती सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरणार आहे यानंतर टॉकटायमध्ये इथंच थांबूया धन्यवाद